ठरलं तर मग मालिकेत सध्या मधुभाऊंच्या केस संदर्भात पुरावे शोधण्याचा सिक्वेन्स सुरू आहे. कोर्टात साक्षी शिर्केला खोटं सिद्ध केल्यावर अर्जुन पुढचे पुरावे शोधण्यासाठी बायकोबरोबर वात्सल्य आश्रमात जाण्याचा निर्णय घेतो. आता आश्रमात प्रेक्षकांना कोणता नवा ड्रामा पाहायला मिळणार याचा नवीन प्रोमो नुकता सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. मालिकेत अर्जुन सध्या चैतन्यची मदत घेऊन मधुभाऊंच्या केस संदर्भात पुढचे पुरावे शोधत आहे. यावेळी तो पोलीस स्टेशनमध्ये जातो, परंतु तिथे गेल्यावर अर्जुन सायलीला आणि प्रियाच्या वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या नसल्याचं लक्षात येतं. आश्रमातील इतर सगळ्यांची गाठोडी अर्जुनला सापडतात, केवळ सायलीच्या कोणत्याच वस्तू त्यात नसतात. त्यामुळे तिचं सामान नेमकं कुठे आहे व कोणी घेतलं असेल याबद्दल अर्जुनच्या मनात संशय बाळगतो. अर्जुन घरी गेल्यावर सायलीला सगळी परिस्थिती समजावून सांगतो आणि आपण लवकरात लवकर आश्रमात गेलं पाहिजे असं कळवतो. अर्जुनने सांगितल्याप्रमाणे सायली गुपचूप आश्रमात जाण्याची तयारी करू लागते. दुसरीकडे प्रियाला साक्षी शिर्केमुळे अर्जुन आश्रमात जात असल्याचा अंदाज येतो, त्यामुळे ती सुद्धा आश्रमात जायला निघते. सायली अर्जुन पुरावे शोधायला गेल्यावर वात्सल्य आश्रमात अचानक पोलीस येतात. कोर्टाच्या अधिकृत परवानगीशिवाय आश्रम परिसरात पुरावे शोधण्यासाठी सक्त मनाई करण्यात आलेली असते. त्यामुळे पोलिसांच्या गाड्याचा आवाज ऐकून सायली अर्जुन लपून बसतात. यावेळी पोलीस सगळीकडे दांडे मारून कोणी लपलं तर नाही ना याचा शोध घेऊ लागतात. अर्जुन पाठीवर जोरात दांडा लागल्याने पुरावे शोधण्यासाठी सगळं काही सहन करतो. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये अर्जुनने केलेला हा त्याग पाहून सायली प्रचंड भावूक होते असं नव्या प्रोमोमध्ये पाहण्यात आलेलं आहे. दरम्यान आता पुरावे शोधण्यासाठी गेलेल्या सायली अर्जुनला पोलीस पकडणार का हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे. तसेच हा विशेष भाग प्रेक्षकांना 28 डिसेंबरला रात्री 8:30 वाजता पाहायला मिळणार आहे.